नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत अभ्यासली. त्यामध्ये विटाकर यांनी सजीवांचे पाच गट केले होते आणि त्यामध्ये पाच सृष्टी तयार झाल्या होत्या. त्यापैकी सृष्टी एक मोनेरा गटातील सजीवांची लक्षणे आपण पाहूया. तर यातील सर्व सजीव एक पेशी असतात, एकाच पेशीपासून बनलेले असतात. यातील काही सजीव हे स्वयंपोषी असतात, यामध्ये नीलहरित शैवालाचा समावेश होतो. आणि सर्व जीवाणू हे परपोषी असतात, म्हणजेच पोषणासाठी इतर सजीवांवर असतात. तसेच यांची पेशी ही आदिकेंद्रकी स्वरूपाची असते, म्हणजेच यामध्ये पटलबद्ध केंद्र किंवा इतर पेशांगके नसतात. आणि या सजीवांचे प्रजनन हे द्विखंडन या अलैंगिक पद्धतीने होते, म्हणजेच एका पेशीपासून दोन पेशी तयार होतात. तर आजच्या तासाला आपण मोनेरा सृष्टीतील सजीवांची लक्षणे पाहिली. पुढच्या तासाला आपण प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांची लक्षणे पाहूया.